आपल्या राज्यामध्ये जवळपास 42% आणि 173 तालुके हे अवर्षण प्रवण टंचाईमध्ये येतात. त्यामुळे या ठिकाणी पुढच्या काळामध्ये जे वाडे आहे, वस्ते आहे, डोंगराळ भाग आहे, जिथे कायम पाणी पडतं पण ते वाहून जातं, बाष्पीभवन होऊन जाते, वाहून जातं, त्याचबरोबर साठवण्याची काही पद्धत नसते, त्यामुळे राज्य सरकारने या ठिकाणी कॅच द रेन हे वाहून जाणारं जे पाणी आहे, जिथे 50 लोकं राहतात, जिथे 500 लोकं राहतात, अशा ठिकाणी वाड्या वस्त्यामध्ये आपण बघत असाल की उन्हाळ्याच्या दिवसामध्ये डोक्यावर हंडा घेऊन जाणारी बाई आपल्याला अशा एरियामध्ये दिसत असते. त्यामुळे पुढच्या येणाऱ्या वर्षामध्ये ही टंचाई होऊ नये म्हणून आम्ही या वर्षापासून या एरियामध्ये जवळपास 15 लाख रुपयाचा अधिकार हा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याला देऊन CSR असेल, 15 वित्त आयोग असेल किंवा जिल्हा नियोजन समिती म्हणजे DPDC-मध्ये असेल यांच्या निधीच्या मार्फत मॅटॅलिक पद्धतीने साठवण टाक्या, सिमेंट टाक्या, जलकुंभ अशा पद्धतीचं पाणी आणवण्याकरता, पाणी साठवण्याकरता ही एक योजना लोकांच्या समोर आणतो आहे. आणि मला तरी वाटतं की मोठ्या गावांच्या पाणी टंचाईकडे निश्चितपणाने लक्ष दिलं जातं, पण छोट्या गावांच्या, छोट्या वाड्यांच्या पाणी टंचाईकडे लक्ष देण्याचा हा आमचा निश्चितपणाने केला जाणारा हा जो कार्यक्रम आहे किंवा जी योजना आहे ही जनतेला फायदा देणारी असणार असे. त्याच्यामध्ये 70% जे पाणी वाहून जाते ते पाणी वाहून न जाता त्याला साठवता येणार आहे. आणि त्याच्याकरता मग स्टोरेज करता ज्या पॅटॅलिक टाक्या आहेत तर त्या वाड्यांना तितक्या टंचाई त्या दिवसामध्ये पाणी पुरेल एवढं पाणी तिथे साठवलं जाणार आहे. स्वर्गीय मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना ही आम्ही येत्या काळामध्ये प्रस्तावित केलेली आहे. आणि मला असं वाटतं की पुण्य करणं ज्याप्रमाणे लोक मानत असतात ते म्हणजे पाणी पुण्य, पाणी वाटप पुण्य, हे करण्याची जबाबदारी ही शासनाची असल्यामुळे दलित, वाड्यावस्तीत राहणारा मागासवर्गीय, गरीब, डोंगराळ भागात राहणारा शेतकरी यांच्याकरता ही योजना आम्ही राबवतो आहे. आणि मला तरी वाटतं की येणाऱ्या पुढच्या वर्षी ह्या जे हंडे घेऊन जाणाऱ्या महिला दिसत आहेत त्याच्यात काही ना काही प्रमाणामध्ये प्रमाण कमी आपल्याला दिसेल.